नमस्कार. आज 12 नोव्हेंबर सेनापती बापट यांची जयंती, त्यानिमित्ताने यशोगाथा थोरांचीमध्ये त्यांचा जीवन परिचय आज आपण जाणून घेणार आहोत. पांडुरंग महादेव बापट हे भारतीय क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांना सेनापती असे संबोधण्यात येऊ लागले. महादेव तसेच गंगाबाई बापट यांचे हे पुत्र होत. त्यांचा जन्म पारनेर जिल्हा अहमदनगर येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण आणि BA पर्यंतचे उच्च शिक्षण मुख्यत्वे करून पुणे येथे झाले. त्यांनी अहमदनगरला मॅट्रिकची परीक्षा दिली तेव्हा त्यांना संस्कृतची जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळाली. त्यांना BA परीक्षेत ISB 1903 उत्तीर्ण झाल्यावर मुंबई विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळवून ते इंग्लंडला गेले. एडिनबरो येथे त्यांनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पारनेर तालुक्यातील गणेशखिंड येथे गणपती मंदिरात ते राहत असत. या मंदिरापासून सेनापती बापटांचे पारनेर शहरातील मूळ घर या दरम्यान मोठा भुयारी मार्ग आहे. या मार्गाची सध्या पडझड झाली आहे. त्यांचे पारनेरमधील घर सेनापती बापट स्मारक म्हणून ओळखले जाते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी गुप्तपणे बॉम्ब तयार करण्याची कला शिकून घेतली आणि त्यानंतर सेनापती बापट आणि हेमचंद्र दास या आपल्या सहकारी मित्रांना हे तंत्र शिकण्यासाठी पॅरिसला पाठवले. असे असले तरी माझ्या बॉम्बमुळे एकही बळी गेला नाही, ते फक्त आमच्या कार्याकडे लक्ष वेधण्यास केले गेले होते असे त्यांचे म्हणणे होते. मात्र तरीही अलीपूर बॉम्ब खटल्यात सहभागी असल्याचा त्यांच्यावर आरोप होता. ISB 1921 ते स्वतःच्या जन्मगावी शिक्षक म्हणून राहिले आणि त्यांनी समाजसेवा हेच व्रत घेतले. पहाटे उठल्याबरोबर गावचे रस्ते झाडणे व शौचकूप साफ करणे हे व्रत त्यांनी जन्मभर निभावले. ISB 1921 ते ISB 1924 या कालखंडात पुणे जिल्ह्यातील मुळशी पेटा येथील धरणग्रस्त शेतकऱ्यांना जमीन मिळवण्याकरता सत्याग्रहाचं आंदोलन चालवलं. या आंदोलनादरम्यान बापट यांना सेनापती म्हणून ओळखले जाऊ लागले. या आंदोलनात त्यांना 3 कारागृहाची शिक्षा झाली. शेवटची 7 सक्त मजुरीची होती. संस्थानातल्या प्रजाजनांच्या हक्काकरिता चालू असलेल्या आंदोलनात भाग घेऊन त्यांनी संस्थानाच्या प्रवेशबंद्या मोडल्या व त्याबद्दल कारागृहवासही सोसला. स्वातंत्र्योत्तर काळातही भाववाढ विरोधी आंदोलन, गोवा मुक्ती आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन इत्यादी आंदोलनांमध्ये त्यांनी पुढाकार घेतला. नोव्हेंबर 1914 सेनापती बापटांना मुलगा झाला. त्याच्या बारशाच्या निमित्ताने बापटांनी पहिले भोजन हरिजनांना दिले. एप्रिल 1915 ते पुण्यात वासुकाका जोशी यांच्या चित्रमय जगत या मासिकात नोकरी करू लागले. त्यांनी लोकमान्य टिळकांच्या इंग्रजी वृत्तपत्रात दैनिक मराठातही नोकरी केली आहे. दैनिक मराठा सोडल्यानंतर ते लोकसंग्रह नावाच्या दैनिकात राजकारणावर लिखाण करू लागले. त्याचबरोबर डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या ज्ञानकोशाचे कामही ते बघत. बापटांच्या पत्नीचे 4 ऑगस्ट 1920 निधन झाले. अंदमानमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगताना इंद्रभूषण सेन यांनी आत्महत्या केली होती. उल्हासकर दत्त हे भयंकर यातना सहन करीत वेळ झाले होते. हे पाहून सेनापती बापटांनी अंदमानमध्ये काळ्या पाण्याची जन्मठेप भोगत असलेल्या कैद्यांच्या सुटकेसाठी डॉक्टर नारायण दामोदर सावरकर यांच्यासह एक सह्यांची मोहीम चालवली. त्यासाठी ते घरोघर फिरत लेख लिहित सभा घेत या प्रचारासाठी बापटांनी राजबंदी मुक्ती मंडळ स्थापन केले होते. ISB 1944 नागपूर येथे सेनापती बापट यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी परिषदेचे आयोजन देखील करण्यात आले. पुण्यातील 15 ऑगस्ट 1947 ध्वजारोहण सेनापती बापटांच्या हस्ते करण्यात आले. पुण्यातील एका सार्वजनिक रस्त्याला त्यांचे नाव देखील देण्यात आलं. सेनापती बापट यांच्या कार्यावर राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान NCERT यांनी एक लघु माहितीपटाची निर्मिती देखील केलेली आहे. अशा या थोर महान विभूतीस विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद.